नमस्कार मित्रांनो, मी शेरा असिस्टंट आहे डॉक्टर एपीचे असिस्टंट आणि बंदूकची शपथ डॉक्टर एपी जीव आहे जीव. आज मी तुमच्या समोर एक असं टॉपिक आणलो आहे ज्याला ऐकूनच आम्ही सगळे लोक घाबरतात. येस मित्रांनो, त्या टॉपिकचं नाव आहे लकवा. लकवाचे दोन कारण असतात मित्रांनो. एक तर असतो इन्फार्क्ट, म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे, डोक्यात रक्तपुरवठा कमी होणे. आणि दुसरं आहे हॅमरेज. हॅमरेज म्हणजे डोक्यात रक्त आलं, रक्त गेलं डोक्यामध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला शेरा पहिले इन्फार्क्ट समजवतो. इन्फार्क्ट म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे. कोणत्याही गाठ बॉडीमध्ये जर डोक्यात गेला तर रक्तपुरवठा कमी होतो. उजव्या साईडला गेला तर लेफ्ट साईडचा लकवा मारतो, आणि डाव्या साईडला गेलं तर राईट साईडचा लकवा मारतो. बंदूकची शपथ डॉक्टर एपी जीव आहे जीव. इन्फार्क्टचे मेन लक्षण काय आहे मित्रांनो? कमजोरी, सुन्नपणा आणि सतत डोकदुखी. इन्फार्क्ट कोणाला होतो? डायबिटीस पेशंटला होतो, ब्लड प्रेशर पेशंटला होतो, आणि टेन्शन स्ट्रेस. आता स्ट्रेस कोणाला नाही यार, ज्यांना बघा त्यांना टेन्शन. युजली इन्फार्क्ट 50 वर्षानंतर होतो. ज्यांचे वय 50 वर्ष त्यांचे चान्सेस इन्फार्क्ट किंवा लकवाचे चान्सेस वाढतो. मित्रांनो, इन्फार्क्टचे ट्रीटमेंट, जर कोणाला इन्फार्क्ट झालं त्याने ऍडमिट करा. त्यांच्या पोटात किंवा हातात इंजेक्शन मारतात. ती गाठ विरघळते आणि पेशंट लवकर बरं होतो. म्हणून जर लकवा आला तर लगेच सिटी स्कॅन करायचं, हे माहीत करायला की इन्फार्क्ट आहे की हॅमरेज. सिटी स्कॅन मध्ये लगेच माहीत पडतो की बाबा इन्फार्क्ट आहे की हॅमरेज. कारण जर हॅमरेज असेल, डोक्यामध्ये रक्त आलं असेल, तर त्याचं ट्रीटमेंट इंजेक्शन नाही आहे. आणि सिटी स्कॅन लवकर माहीत पडतो आणि पैसे पण जास्त नाही लागत. मित्रांनो, बंदूकची शपथ डॉक्टर एपी जीव आहे जीव. आता मी तुम्हाला हॅमरेज सांगणार. हॅमरेज म्हणजे डोक्यामध्ये रक्त आलं. त्याचे पण कारण सेम ऑलमोस्ट, डायबिटीस, ब्लड प्रेशर, रक्तपुरवठा, हाय ब्लड प्रेशर. आणि रक्त पातळ करण्याचे गोळे जे खातात, जे लोक अँटीकोअॅग्युलंट म्हणतात त्याला, रक्त पातळ करण्याचे गोळ्या, म्हणजे वॉरफेरिन, इकोस्प्रिन, क्लोपिडोग्रेल. मित्रांनो, वॉरफेरिनने चान्सेस जास्त आहे. वॉरफेरिनने इकोस्प्रिनने चान्सेस कमी आहे. रक्त एवढा येत नाही इकोस्प्रिन खाऊन. आणि म्हातारपणा, हे म्हातारपणा काही होऊ शकतो. लकवा, फकवा काही होऊ शकतो. म्हातारपणा एक डेंजर आहे, म्हणून चेकअप करत राहा म्हातारपणात. मित्रांनो, हॅमरेजचं ट्रीटमेंट आहे वेट अँड वॉच. ऍडमिट करून बस बघत राहा, डॉक्टर बघत राहणार. कारण जो रक्त येतो ना डोक्यामध्ये, तो आपोआप ऍब्झॉर्ब होतो. देव एवढं ग्रेट माणूस आहे, आपोआप त्याला ऍब्झॉर्ब करतो परत. पण जर बीपी त्याचं कारण आहे तर बीपी मेंटेन करतो डॉक्टर, मेंटेन करतो, त्याला बरोबर ठेवतात आणि हळूहळू पेशंट बरा होतो. मित्रांनो, जर पेशंट बेशुद्ध असेल तर बहुतेक डॉक्टर त्याचं सर्जरी करू शकतो, सर्जरी, ऑपरेशन. बंदूकची शपथ डॉक्टर एपी जीव आहे जीव. मित्रांनो, हॅमरेजचं मेन लक्षण एक तर मी तुम्हाला पहिलेच बोललो, बेशुद्ध. कन्वर्जन, आकडी. सतत डोकं दुखी. शॉक, एवढं रक्त येतो डोक्यामध्ये की पेशंट शॉकमध्ये राहतो. ब्लड प्रेशर मेन कारण आहे मित्रांनो. वेसेल मालफॉर्मेशन दुसरं कारण आहे. बंदूकची शपथ डॉक्टर एपी जीव आहे जीव. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगितलं इन्फार्क्ट आणि हॅमरेज. प्लीज, कोणाला जर आला लकवा त्यांना गावठी दवा करू नका. कोणी सांगणार इथे ऍडमिट जाऊया, आपण तिकडे जाऊया, आम्ही तिकडे जाऊया, डायरेक्ट ऍडमिट करा, डॉक्टरकडे जा, डॉक्टर बरं करणार. इन्फार्क्ट किंवा हॅमरेज जेवढं लवकर तुम्ही ऍडमिट करणार तेवढं लवकर पेशंट बरं होईल.
आणि एकदा बरं झालं की नंतर फिजिओथेरपी करायची. फिजिओथेरपी फिजिओथेरपी म्हणजे व्यायाम. फिजिओथेरपी हे प्लीज लक्षात ठेवा मित्रांनो. डॉक्टर एपीने मला जे सांगितलं मी तुम्हाला सांगतो. लकवाचे मेन मेन लक्षण ऐकून घ्या. आता जर कोणत्याही बाजूमध्ये उजवा किंवा डावाला कमजोरी आली, कमजोरी किंवा सूनपणा आला, उजवा किंवा डावाला सून झालं, अचानक सून झालं, बोलताना असं माहित नाही पडत काय बोलतो पेशंट, चालताना जर तोल जातो तोल आणि सतत डोकदुखी, सतत डोकदुखी, तर मित्रांनो प्लीज MRI करा, प्लीज MRI करा. हे सगळं लक्षण जर आलं तर तुम्ही MRI करा. लवकर माहित पडेल इन्फार्क्ट आहे की हॅमरेज. इन्फार्क्ट असेल तर त्याचा दुसरा इलाज, आणि हॅमरेज असेल तर त्याचा दुसरा इलाज. बंदूकची शपथ डॉक्टर AP जीव आहे, जीव. मित्रांनो जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर प्लीज गोळ्या खा, गोळ्या खा. गोळी नाही खाल्लं तर हॅमरेज किंवा लकवाचे चान्सेस वाढणार. प्लीज गोळ्या खा, हे एक रिक्वेस्ट आहे. जाता जाता मी शेरा. मित्रांनो लकवाचे दोनच कारण आहे, एक मोस्टली हा मोस्टली दोन कारण कारण असतात, बरेच असे पण मेन दोन कारण असतात, इन्फार्क्ट रक्तपुरवठा कमी होणे आणि हॅमरेज म्हणजे डोक्यात रक्त येणे, डोक्यात रक्त येणे. जर कोणी पेशंट बेशुद्ध आहे तर चान्सेस आहे, जास्त चान्स आहे हॅमरेज, हॅमरेज. बंदूकची शपथ डॉक्टर AP जीव आहे, जीव. मित्रांनो आता शेरा द असिस्टंट चालला. आता मी चाललो डॉक्टर AP कडे, ते मला पाठवलंय, बोलले शेरा तू जा रे बाबा, समजो ह्या लोकांना, आपल्या मित्रांना, आपल्या भाऊ भगिनींना. किती लोकांना हे लकवाचं भीती आहे, भीती भीती भीती. म्हणून मी इथे आलो तुम्हाला से आज टॉपिक घ्यायला. मी शेरा, माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला माफ करा मित्रांनो, पण बंदूकची शपथ डॉक्टर AP जीव आहे, जीव. आता मी चाललो घरी. तुम्हा सगळ्यांना शेरा च नमस्कार, धन्यवाद, खुदा हाफिज. बंदूकची शपथ डॉक्टर AP जीव आहे, जीव.